हा तितकाच गंभीर प्रश्न आहे. सर, आपण खूप क्रुशियल वेळेला महाराष्ट्राचं गृहमंत्री पद स्वीकारलं. 2.5 वर्ष सरकारला आता पूर्ण होत आहेत, 2.5 वर्षांची टर्म अजूनही बाकी आहे. पण तुम्ही ज्या काळामध्ये गृहमंत्री पद स्वीकारलं तो काळ महाराष्ट्रासाठी, पोलीस दलासाठी, गृहमंत्र्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा होता. काय विचार होता तेव्हा मनामध्ये हे पद स्वीकारताना? तेव्हा ठरवलेल्या काही गोष्टी कितपत पूर्ण झाल्यात? एक तर ज्या वेळेला मी गृहमंत्रीपद स्वीकारलं किंवा मला ही जबाबदारी माझ्या पक्षाने दिली, त्यावेळेला एक पोलीस दलामध्ये अत्यंत अस्वस्थता होती. एकमेकाच्याबद्दल संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यामधून पुढे जाण्याचा एक मार्ग कसा शोधायचा हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता. मला असं वाटतं की गेल्या वर्षभराच्या काळामध्ये, म्हणजे बाकीचे सगळ्या अडचणी किंवा प्रश्न असताना देखील, विदिन डिपार्टमेंट आम्ही पोलिसांच्यामध्ये एकवाक्यता करण्यामध्ये, एक परस्परांच्यामध्ये विश्वास तयार करण्यामध्ये आणि अधिकाऱ्यांनासुद्धा हा एक विश्वास आम्ही दिलेला आहे की तुम्ही मोकळेपणानं काम करा, आमच्या बाजूने तुम्हाला राजकीय ढवळाढवळ केली जाणार नाही, राजकीय तुम्हाला काही सांगितलं जाणार नाही. तर आणि त्या दृष्टिकोनातून राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली कशी राखायची आणि लोकांना न्याय कसा मिळून द्यायचा या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याच्या संदर्भातला आमचा एक अजेंडा होता. आणि त्याच्या बरोबरीनेच मग पोलीस दलामध्ये पोलिसांची भरती करायची असेल किंवा बदल्यांच्या संदर्भातली पारदर्शकता असेल किंवा आणखीन जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पोलीस दलाच्या दृष्टिकोनातून, मग आत्ता 87 नवीन पोलीस स्टेशनची बांधकामं, जुनी पोलीस स्टेशन खूप वर्षापूर्वीची ज्याला पत्र्याच्या इमारतीत वगैरे अशा ग्रामीण भागामध्ये पोलीस बसत होते, अशी 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामाला ऑलरेडी परवानगी दिलेली आहे, सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारच्या बजेटमधून सुद्धा निवासस्थानं आणि पोलीस स्टेशन याच्यासाठी जवळपास 800 कोटी रुपयाची तरतूद करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार हे निश्चित प्रकारे एक पायाभूत सुविधा कशा वाढवायच्या, ट्रेनिंग कसं चांगलं द्यायचं, त्याच्याबरोबर त्यांची राहणीमान आणि त्यांच्या बाकीच्या सेवा कशा सुधारायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळा प्रयत्न करतो आहोत. आणि मला असं वाटतं की हळूहळू एक पोलीस दलामध्ये आत्मविश्वास तयार होऊन तो आत्मविश्वासाने पोलीस पुढे जातील. पण त्यांच्यासमोर आज ज्या समस्या आहेत त्या समस्या